नमस्कार, मी विष्णू आजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात विष्णू आजारडे आपल्या नव्या चॅनलवरती. आणि आजचा सब्जेक्ट थोडासा वेगळा आहे, वेगळा नाही तसं म्हणायला गेलं तर आपल्या चॅनलशी रिलेटेडच आहे, म्हणजे प्रेम, इन्स्पिरेशन असं वगैरे काय काय बरंच येत असतं. तर आज त्याच्यामध्ये थोडंसं करिअर गायडन्स आपण ॲड केलं आहे आणि त्या दृष्टीने आपण पुढे जाणार आहोत. तर आताच 10वी 12वीच्या रिझल्ट झाले आणि चांगल्या मार्क्सने तुम्ही पास झाला असालच, वादच नाही तुम्ही असाल, तुमचे भाऊ बहीण तुमचं पाल्य असेल, चांगल्या मार्काने पास झालंच असेल. सो सर्वप्रथम 10वी 12वी पास झालेल्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आत्तासाठी कॉंग्रॅच्युलेशन. ओके, आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 10वी 12वीनंतर पुढे काय, हे नेहमी आपल्यासमोर एक क्वेश्चन मार्क असतं, त्याचं मी माझ्यापरीने ॲन्सर देण्याचा प्रयत्न करीन. खरं तर मला जेवढं माहिती आहे किंवा मी जेवढा रिसर्च केला त्याच्यावरून मी काही 10वीनंतरचे कोर्सेस कुठले, 12वीनंतरचे कोर्सेस कुठले आहेत, कशा प्रकारे आपण करिअर निवडायला पाहिजे, पालकांचे यामध्ये दृष्टिकोन काय असला पाहिजे, अशा ओव्हरऑल या मुद्द्यांवरती मी बोलणार आहे. आय होप की तुम्हाला त्याचा कुठेतरी फायदा होईल. तरीही मी म्हणेन की हां, आता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्याच्या अगोदर तुम्ही जर अजून या विष्णू आजारडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन ते रेड कलरचं सबस्क्राईब बटन दिसतं आहे ना, हां तेच, त्याच्यावरती क्लिक करा आणि बरोबर त्याच्यासमोर जे घंटीचं चिन्ह दिसतं ना बेल आयकॉन, त्याच्यावरतीही क्लिक करा. म्हणजे काय होईल, अशा प्रकारचे मी नवनवीन जे व्हिडिओज घेऊन येईन ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील. ओके, आणि इथून पुढे हाही सब्जेक्ट आपल्या चॅनलमध्ये ॲड असणार आहे करिअर गायडन्सशी रिलेटेड, जेवढं माझ्यापरीने शक्य आहे, जेवढ्या काही मी गोष्टी शिकलो असेन किंवा बाहेर लेक्चर्स दिले त्याच्याशी रिलेटेड जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर बघूयात, मी काही मुद्दे काढलेत पेपरवरती आणि त्याच्यावरतीच आपण बोलणार आहे. तर सुरुवात आपण 12th 10th नंतर काय, 12th नंतर काय हे बघणारच आहोत. पण पहिला एक माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्याला आवडेल, जमेल आणि परवडेल असं शैक्षणिक क्षेत्र निवडा. ओके, आणि हे तिन्ही मुद्दे गरजेचे आहेत प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर. मी सांगितलं की एकतर आवड ही महत्त्वाची आहेच, म्हणजे तुमच्या पाल्याची असेल किंवा तुम्ही जर स्वतः स्टुडंट तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमची आवड महत्त्वाची आहेच, कारण तुमच्या आवडीचं जर शिक्षण, तुमचं क्षेत्र जर तुमच्या आवडीचं असेल, शिक्षण आवडीचं असेल तर तुम्हाला त्याच्यात काय म्हणू की त्याच्यात इंटरेस्ट वाढत जातो, तुम्ही खूप वेळ देता त्याच्यासाठी आणि पुढेही सगळं चांगलंच होत जातं. आणि त्यानंतर जमेल, आवड वेगळी असते आणि जमणं वेगळं असतं. प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, पण प्रॅक्टिकली विचार करा, फक्त आवड हा एकच मुद्दा ठेवू नका त्याच्यासाठी. पुढे जाऊन काय करा, तुम्ही तुमचा भाऊ बहीण, तुमचे कोणी नातेवाईक किंवा शेजारी पाजारी, तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रात कुणी शिकत असेल तर त्याचा बाबा स्टडी काय आहे, नेमका एक्झॅक्टली काय आहे. कारण असं असतं बघा, खूपदा वाटतं की इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तरी डिप्लोमाला, मी फर्स्ट इयर डिप्लोमाला गेलेलो, फर्स्ट इयर डिप्लोमाला जे असं काही काही स्टडी असतो, अभ्यासक्रम असतो की वाटतं अरे याचा आणि इंजिनिअरिंगचा काय संबंध, मग वाटायला लागतं यार हां आहे तर मला करायचंच नव्हतं. आपण प्रॅक्टिकली इंजिनिअरिंग बघितलेलं असतं, डोक्यात ठेवलेलं असतं आणि त्यानंतर परवडेल असं. म्हणजे आजकालचं शिक्षण जर तुम्ही बघितलं तर ते डोनेशन अँड ऑल फीज किती वाढलं आहे माहिती नाही. सो तुम्हाला आवडेल, जमेल आणि काहीसं तुमच्या बजेटमध्ये बसेल असं शिक्षण निवडा. आणि की आवड, बुद्धिमत्ता तुमची, जे आता जो म्हणजे आता जो मुद्दा झाला त्याच्याशी रिलेटेडच आहे की आवड, बुद्धिमत्ता आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे याचाही विचार करा. आणि अजून एक आपलं असतं बघा की कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे, म्हणजे हां नाही मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच घेणार का तर तिकडे खूप वॅकन्सीज असतात आणि तिकडे मला जॉब मिळेल किंवा काय, तर मी म्हणेल की कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे हे बघण्यापेक्षा तुम्ही कोणत्या क्षेत्राला नवीन काही देऊ शकता, स्कोप तुम्हाला स्वतःला तयार करायचा आहे. इथून पुढे कोणत्याही क्षेत्राला असं पहिला म्हणायचं ना सो कॉल्ड स्कोप आहे, स्कोप आहे, असं कोणतंही क्षेत्र राहील असं मला वाटत नाही, कारण स्पर्धा इतकी वाढली आहे. त्यामुळं मी म्हणेल की तुम्ही त्या क्षेत्राला काय देऊ शकता, तुम्ही स्वतः स्कोप तयार करू शकता. ओके, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काय म्हणू आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला काय काय येतं, अकॅडमिकली काय येतं हे बघण्यापेक्षा ते अजून हे बघतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय देऊ शकता, तुम्ही नवं काय करू शकता, नवीन काय त्यांच्यासाठी देऊ शकताय हे ते बघत असतात. त्यामुळे
कोणत्या साईटला स्कोप आहे बघण्यापेक्षा तुम्ही कुठल्या साईटला न्याय देऊ शकता किंवा तुम्ही त्यासाठी नवीन काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता, काय नवं काय तुम्ही क्रिएट करू शकता ह्याच्याकडे बघा. आपण जिकडे ॲडमिशन घेऊ आपल्या आवडीला तिथे स्कोप तयार करण्याची जिद्द तयार करण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा असा आहे, जे आवडतं ते बिंदास करा आणि त्यात अव्वल राहण्यासाठी प्रयत्न करा, असा एक मुद्दा मी काढला आहे. एकदा आवड आहे म्हणून तिथे गेलं ना, कारण ते आपल्या आवडीनेच आपण तिथं पोहोचलेलो असतो, बरोबर आहे. त्यामुळं आपण त्यात काय म्हणू, कोणाला दोष नाही देऊ शकत, म्हणजे बाबा अरे नाही हा म्हटला म्हणून मी तिथं ॲडमिशन घेतलं किंवा घरच्यांनी कोर्स केला म्हणून मी तिथं ॲडमिशन घेतलं वगैरे, हे अशी कारणं सांगून चालत नाही, कारण आपण तिथं आपल्या आवडीने गेलेलो असतो. त्यामुळे आवडीने गेलात ना तर तिथले अव्वल बनण्याचा प्रयत्न करा. काही अवघड नसतं, होऊन जातं सगळं, आणि कुठला न्यूनगंड मनामध्ये राहायला नको, सगळं येत जातं. सुरुवातीला काय मी तर म्हणेन की इंजिनिअरिंगच्या बाबतीत मी सांगेन की पहिली 6 महिने ते समजून घेण्यातच निघून जातात, अरे हे नेमकं काय आहे काय चाललं आहे, आणि हे प्रत्येकासोबत होत असतं, तुमच्यासोबतच होतं असं नाही आहे. काय म्हणू आपण, तुम्हाला जर हां शिक्षण हे पुढे ठेवावंच लागेल, शिक्षण हे पुढे चालू ठेवावंच लागेल, तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं असेल तरी शिक्षण हे गरजेचं आहे. आणि डोक्यावर कर्ज आहे वगैरे असं म्हणून मग काय करू, कर्जात जाऊ काय अजून असं बोलू नका, कारण कसं असतं कर्ज ही गोष्ट अशी आहे ना की थंडीच्या दिवसात गार पाण्याने आपण आंघोळ करतो ना, त्यावेळी पहिले 1-2 तांबे डोक्यावर होतेपर्यंतच आपल्याला ते घार वगैरे वाटतं, थंडी वाटते, आणि पुढे गेल्यानंतर हा असं नॉर्मल वाटतं. त्यामुळे एकदा रिस्क घ्यायला हरकत नाही. सो आपण मराठी लोक जास्त ते कर्ज अँड ऑल त्याला घाबरत असतो, सो तिकडे एक दुर्लक्ष करा. तुमची आवड असेल तर एज्युकेशन लोन घ्यायलाही हरकत नाही, पण ती फेडायची ताकद ठेवा, तुमचं 100% द्या आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्नशील राहा, तसा स्टडी करत राहा. ओके, हे डोक्यात राहू देत. आणि हां, आता आपण काय करूयात की डायरेक्टली कोर्सेस कोणते कोणते आहेत ते बघूत, आणि तुम्हाला तुमचे काही जर असतील म्हणजे क्युरीज काही असतील तर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याच्यावरती आन्सर देईन. आता 10वीनंतरचे बेसिकली कोणते कोर्सेस आहेत, म्हणजे बेसिक आपण घेऊत. इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे आणि नॉन इंजिनिअरिंग डिप्लोमाज ही आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 70 अधिक डिप्लोमाज अवेलेबल, आपल्याला तेवढेच माहीत आहेत. ENTs इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, अजून एक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, एवढे 4-5 आपल्याला माहिती असतात, पण याच्यातही खूप आहेत. म्हणजे जस्ट लाईक वेब डिझायनिंगचे डिप्लोमाज असतील किंवा ड्रेस डिझायनिंगच्या असतील, असे बरेचसेच डिप्लोमाज अवेलेबल आहेत. सो ते ट्राय करा वेगळं वेगळं, तुमचं करिअर त्यात होईल तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही गेलात तर. यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाज म्हणजे तेच आपण बोललो आता, तेच ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल, IT, एक्सेट्रा एक्सेट्रा. याशिवाय नॉन इंजिनिअरिंगमध्ये कुठलं मोडतं तर इंटेरियर डिझायनिंग आहे, पेंटिंग टेक्नॉलॉजी आहे, ब्युटीकल्चर, गारमेंट टेक्नॉलॉजी आहे, म्युझिकचे सुद्धा डिप्लोमा आहेत. म्हणजे तुम्हाला संगीत क्षेत्राची जर आवड असेल तर तिकडेही तुम्ही ट्राय करू शकता. 11-12 आहेच, म्हणजे 11-12 करू शकता, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या फॅकल्टीज आहेतच. याशिवाय IT आहे, ITI तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये फिटर असेल, वेल्डर असेल, मशिनिस्ट असेल, स्टेनोग्राफर, डिझेल मेकॅनिक, भरपूरसे ITIs उपलब्ध आहेत. सो तुम्ही तिकडे देखील ट्राय करू शकता. हे काही बेसिक मी सांगतो, याच्यातलं तुम्ही इन डिटेल्स हा एक एक मुद्दा घेऊन तुम्ही गुगल सर्च करू शकता, त्याच्याविषयी एक्स्ट्राची माहिती घेऊ शकता. मी खूप सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. हे बेसिक काही 10वीनंतरचे कोर्सेस आहेत. त्यानंतर 12वीनंतरचं कोर्सेस जर बघितलं तर कॉमनली ग्रॅज्युएशनला आपण अप्लाय करू शकतो, म्हणजे 12th नंतर म्हणजे BA, BCom, BSc एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर 12वीनंतरच्या काही स्पर्धा परीक्षा देखील असतात. ओके, त्यानंतर DTED तुम्ही ट्राय करू. मला नाही वाटत आता कोणी DTEDला ट्राय करेल किंवा तिकडे जाईल, फ्रीमध्ये ॲडमिशन देतो म्हटलं तरी मे बी कोणी नाही जाणार. ग्रॅज्युएशन आहे, 12वीनंतरच्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या तुम्ही ट्राय करू शकताय. त्यानंतर तुम्ही 12th सायन्सनंतर डिग्री इंजिनिअरिंगला तुमचं ॲडमिशन होऊ शकतं, मेकॅनिक मेडिकलला, अदर डिप्लोमाज जसं लाईक हॉटेल मॅनेजमेंट, एअर हॉस्टेस, ट्रॅव्हलिंग, टुरिझम, DMLT, असे 12th सायन्सनंतर बरेचसेच पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय फार्मसी करू शकता, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर आहे, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा BAMS, MD, BHMS, BSc नर्सिंग, होम सायन्स आहे, ND आहे, फिल्म टेलिव्हिजन डिप्लोमासुद्धा आहे, त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता.
त्यामुळं तुमच्या डोक्यात एकच काय असेल तर त्याला थोडासा फाटा द्या. बरेचसेच ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यानंतर 12वी कॉमर्स तुमचं झालं असेल तर बघा, CA फाउंडेशन आहेच, त्यानंतर BCOM आहे, BBA आहे, बँकिंग रिलेटेड एक्झाम्स, ज्या बँकिंगच्या एक्झाम्स आपण म्हणतो त्या आहेत. त्याच्यामध्ये आता खूप स्कोप आहे, कारण बँकिंग क्षेत्र इतकं झपाट्याने वाढत आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचे काही डिप्लोमाज अवेलेबल आहेत, त्यानंतर LLB आहे, LLM आहे, खूप पर्याय उपलब्ध आहेत आपल्यासाठी. फक्त आपण आपल्याला काय करायचं ते एकदा फिक्स करून घ्या, बरं का. त्यानंतर 12वी आर्ट्स झालं असेल तर 12वी आर्ट्सनंतरही खूप काही उपलब्ध आहे, बरं का. म्हणजे आपला एक समज झालेला असतो की सायन्स म्हणजे खूप मोठं, मग सेकंड इज कॉमर्स आणि देन आर्ट्स, आर्ट्सवाल्यांना खूप कमी वगैरे लेखलं जातं, असं काही नसतं, तेही ग्रॅज्युएशनच आहे. तर 12th आर्ट नंतर बघा, BSW करू शकता तुम्ही, त्यानंतर MSW ऑफकोर्स, समाजसेवेची आवड असणारे लोक तुम्ही इकडे ट्राय करू शकता. याशिवाय फॅशन डिझायनिंग आहे, इंटेरियर डिझायनिंग आहे, कॉल सेंटरचे डिप्लोमाज आहेत. आता कॉल सेंटरचं प्रमाण किती वाढतं आहे तुमच्या लक्षात येते, सो कॉल सेंटरचे डिप्लोमा करू शकता तुम्ही. BBA आहे, MBA आहे, फॉरेन लँग्वेजेस शिकू शकता. आमच्याकडे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्येही ते फॉरेन लँग्वेजेस अवेलेबल आहेत, त्याचे कोर्सेस त्याच्याशी रिलेटेड अवेलेबल आहेत. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट जे असतं ना, त्याच्यासारखे कोर्सेस करायला खूप चांगलं आहे यार. थोडे कालावधीचा कोर्स असतो आणि लगेच तुम्ही तुमचं करिअर चालू करू शकता, त्यामध्ये तुमचा बिझनेस उभा करू शकता, खूप पैसेही मिळवू शकता. आणि ऑफकोर्स सगळ्यांच्या शेवटी स्पर्धा परीक्षा आहेतच, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्या तुम्ही देत राहू शकताच कोणत्याही क्षेत्रात. तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही 12th नंतरही अवेलेबल आहेत. तर अशा सगळ्या ह्या काही मुद्दे मी सांगितले, सो असे थोडेफार थोडे मुद्दे सांगितले. तुम्हाला अजून काय 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 सांगितला असं जर झालं असेल तर व्हिडिओ थोडा मागे घेऊन तुम्ही बघू शकता, किंवा पॉज करून कसा ऐकणार, व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही पुन्हा पाहू शकता मी काय काय मुद्दे मांडले ते. सो आत्ता तुमची 10वी 12वी झाली आहे, पण मी म्हणेल की आत्ता खरी लाईफची जिंदगीची एक्झाम चालू झाली आहे, आयुष्याची परीक्षेला आता खरी सुरुवात झाली आहे. सो स्टे फोकस्ड, आणि तुम्हाला काय करायचं एकदा नक्की ठरवा आणि त्या दृष्टीने तुमची वाटचाल चालू करा. चला, खूप चांगलं होणार आहे तुमचं, तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे मला माहिती आहे, आणि मी कुठेही जाणार नाही, मी इकडे आहेच. त्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल कुठल्याही क्षेत्राविषयी तर मला तुम्ही मेसेज करू शकता, कॉमेंट करू शकता, आणि मी ऑफकोर्स तुमच्यासोबत नेहमीच असेन, माझ्या परीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. अजूनही मी जेवढे हे मुद्दे सांगितले ते एकदा क्रॉस चेक करून बघा आणि मग तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, बरं का. हा कसा वाटला हे नक्की सांगा, हा थोडा वेगळा होता सब्जेक्टला पकडून आमच्या, तो कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच काही करिअर गायडन्सशी रिलेटेड जर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तेही कळवा तसं. चला थांबतो, जास्त बडबड होते ना. टाटा, बाय बाय, टेक केअर.